नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ते पंजाब नॅशनल बँक, यामध्ये शिपाईगार आणि सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. तर पंजाब नॅशनल बँक मध्ये शिपाई पदाच्या 14 जागा आहे आणि सफाई कामगार याच्या 34 जागा आहे. या दोन पदा मिळून एकूण 48 जागेची भरती होणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत या दोन्ही पदांची पात्रता काय मांगितली आहे. तर आपण शिपाई या पदाची पात्रता पाहणार आहोत. तर पहा, शिपाईच्या जागा ज्या 14 जागा आहेत यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. SC ST OBC EWS आणि ओपन या 5 कॅटेगरी जागा दिलेल्या आहेत आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर पहा, याची पात्रता पहा काय मागितली आहे. तर पहा, शिपाई पदाची पात्रता पाहणार आपण सर्वात अगोदर. पहा, शैक्षणिक पात्रता 1 जानेवारी 2022 पर्यंत 12वी व त्याच्यापेक्षा सक्षम किमान व कमाल दोन्ही परीक्षा हिंदी इंग्रजी मराठी वाचणे लिहिण्याच्या मूलभूत माहितीचा उत्तीर्ण पदवी अभ्यास करणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला 12वी पास मागितलेलं आहे. ठीक आहे. कमीत कमी 12वी पास आणि जास्तीत जास्त 12वी पास. ठीक आहे. किमान आणि कमाल दोन्ही म्हटलं या ठिकाणी. ठीक आहे. पदवीधर उमेदवार पात्र नसतील. ठीक आहे. तुम्ही फक्त 12वी पास असणे गरजेचं आहे. कमीत कमी तुम्हाला 12वी पास असणे गरजेचं आहे. ठीक आहे. पदवीधर उमेदवार पात्र नसतील आणि हे महत्त्वाचं आहे. जिल्ह्याचे मूळ रहिवासी. ठीक आहे. आता बाई, कुठल्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहे पा. ही जी शिपाईची भरती होणार आहे फक्त 3 जिल्ह्यासाठी आहे. कोणते 3 जिल्हे बघा, यामध्ये दिलेल्या फक्त 3 जिल्ह्याच्यासाठी ही भरती होणार आहे. तर पा, शिपाई पदासाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तुम्ही औरंगाबाद अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे. ठीक आहे. 12वी पास आणि तुम्हाला या 3 जिल्ह्याचे रहिवासी असेल तेव्हाच तुम्हाला ह्यासाठी अप्लाय करता येतो. हा फॉर्म तुम्हाला भरता येतो. लक्षात ठेवायचं, या 3 जिल्ह्याचे रहिवासी जर असाल तुम्ही, औरंगाबाद अहमदनगर आणि नाशिक जिल्हा या 3 जिल्ह्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. ठीक आहे. 12वी पास आणि या 3 जिल्ह्याचे रहिवासी. तर पहा मित्रांनो, आता आपण सफाईगारची पात्रता पाहणार आहोत काय मागितली. तर पहा, एकूण 34 जागा आहे सफाईगारच्या. त्यामध्ये ओपनच्या 16 आहे, SC च्या 3 आहे, ST च्या 3 आहे, OBC च्या 9 आहे आणि EWS च्या 3 आहे. अशा एकूण 34 जागेची भरती होणार सफाईगार या पदाची. तर याची पात्रता पहा. ठीक आहे. पात्रता पाहणार आहोत आपण. पहा, पात्रता शैक्षणिक पात्रता 10वी अनुत्तीर्ण असावी, म्हणजे तुम्हाला 10वी नापास असणे गरजेचं आहे. पुढे पहा, 10वी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अपात्र ठरतील. ठीक आहे. फक्त 10वी नापास विद्यार्थीच यासाठी अप्लाय करू शकतात. किंवा शैक्षणिक पात्रता कोणतीही नाही, म्हणजे जे विद्यार्थी निरक्षर आहेत ते पण यासाठी अप्लाय करू शकतात. 10वी नापास आणि जे विद्यार्थी निरक्षर आहे ते पण यासाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. पण सोबत पहा, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातल्या तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. ठीक आहे. तुम्ही जर अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातले रहिवासी असाल तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. म्हणजे सफाईगारची पात्रता जी आहे ते 10वी फेल किंवा निरीक्षर किंवा संबंधित जिल्ह्यातले जर तुम्ही जर रहिवासी असाल तरच तुम्हाला यासाठी अर्ज भरता येतो. ठीक आहे. असा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज तुम्हाला भरून पाठवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही संबंधित जिल्ह्यातले रहिवासी असाल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. तर आता आपण पाहणार आहोत की याची वयोमर्यादा काय मागितली आहे. तर याची जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 1 जानेवारी 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2022 नुसार वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. ती आहे 18 ते 24 वर्षापर्यंत. ठीक आहे. त्यात SC ST उमेदवारांना 5 वर्ष अधिक आणि OBC उमेदवारांना 3 वर्ष अधिक. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, ही वयोमर्यादा तुमची 1 जानेवारी 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे. हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पेशल पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे फक्त. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो आहे मुख्य व्यवस्थापक मानव संसाधन विभाग पंजाब नॅशनल बँक, 2रा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख 16 मार्च. 16 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. लक्षात ठेवायचं, 16 मार्च याची अंतिम तारीख आहे. आणि अर्ज फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा. तुम्ही जर शिपाई पदासाठी जर अर्ज भरत असाल तर पॉकेटच्या वर लिहायचं, अधीन असतं सवर्गात शिपाई पदासाठी भरती 2022. ठीक आहे. असं पॉकेटच्या वर लिहायचं आणि समोर लिहायचं जिल्ह्याचा रहिवाशी. ठीक आहे. तर जिल्ह्याचा रहिवाशी लिहायचं लागेल तुम्हाला. तुम्ही यामध्ये पाहू शकता, अधीन असतं सवर्गात शिपाई पदासाठी भरती 2022. इथं लिहायचं तुमचा जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याचा रहिवाशी लिहायचं. ठीक आहे. असं लिहायचं इथं लिहिलं, या प्रकारे तुम्हाला पॉकेटच्या वर लिहायचं शिपाई पदासाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर. ठीक आहे. आणि तुम्हाला सफाईगार या पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर पॉकेटच्या वर लिहायचं पार्ट टाईम स्वीपरच्या पदासाठी अर्ज. ठीक आहे. असं लिहायला लागेल तुम्हाला. जर तुम्हाला
सफाई कर या पदासाठी जर अर्ज भरला असेल तर पॉकेटच्या वर लिहायचं पार्ट टाईम स्वीपरच्या पदासाठी अर्ज, ठीक आहे. शिपाई जर शिपाई पदासाठी जर लिहिले काय लिहायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, आणि सफाईकर पदासाठी काय लिहायचं हे मी तुम्हाला यामध्ये दाखवतं आहे, ठीक आहे. पार्ट टाईम स्वीपरच्या पदासाठी अर्ज असं तुम्हाला पॉकेटच्या वर लिहायचं, ठीक आहे. पॉकेट आणणार असं समजा पॉकेट आणणार आहे तुमचं, ज्या ज्या पॉकेटमध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्या साईडने असं लिहायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे पंजाब नॅशनल बँकमध्ये निघालेल्या शिपाई आणि सफाईकर या पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तुम्हाला दोन्ही जाहिरातीची संपूर्ण पीडीएफ मिळू जाईल, ठीक आहे. मित्रांनो, हे संपूर्ण पीडीएफ वाचायची आणि नंतरच अर्ज भरायचा, कारण पीडीएफमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे, अर्ज कसा पाठवायचा, लीफ पेपर काय लिहायचं, हे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या पीडीएफमध्ये मिळून जाईल. संपूर्ण पीडीएफ वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा, ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर असा व्हिडिओ लाईक करा आणि नोकरीविषयी माहिती करीत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.